मासिक पाळी दरम्यान महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. या दिवसात होणाऱ्या वेदना महिलांसाठी असह्य असतात. याच बाबी लक्षात घेत केरळ सरकारनं उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विद्यापीठांमध्ये विद्यार्थिनींसाठी मासिक पाळीची रजा जाहीर केली. केरळच्या उच्च शिक्षण मंत्री आर बिंदू यांनी तशी घोषणा केली. केरळच्या या निर्णयानंतर मासिक पाळीच्या रजेचा हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय. विद्यार्थिनींप्रमाणे नोकरी करणाऱ्या महिलांनाही मासिक पाळीची रजा दिली जावी अशी मागणी महिला वर्गाकडून व अनेक संघटनांकडून अनेकदा चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात देखील जनहित याचिका दाखल करण्यात आली, मात्र त्यावर अद्याप सुनावणी झालेली नाही. गतवर्षी हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला होता. त्यावेळी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं होतं की केंद्रीय नागरी सेवा नियम 1972 मध्ये मासिक पाळीच्या रजेसाठी कोणतीही तरतूद नाही व या नियमात अशी तरतूद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. दरम्यान भारतात याबाबत अद्याप कायदेशीर पायाभूत सुविधा तयार झालेल्या नसल्या तरी देशातील अनेक कंपनी आपल्या महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा देते. त्यामध्ये झोमॅटो, स्विगी, बायजूस यासारख्या अन्य कंपन्यांचा समावेश आहे. केरळ सरकारच्या या निर्णयाचं कौतुक होत असतानाच आता अन्य राज्यांची भूमिका या विषयात काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल.